सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता या सभेकडे अर्थातच राज्याचं लक्ष लागलंय. या सभेला महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपूरमधल्या सभेला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीची ही दुसरी वज्रमूठ सभा असून ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून विरोधक या सभेमध्ये राज्य सरकारची कोंडी करू शकतात. विशेष म्हणजे ही सभा भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपूरमध्ये होत असल्यानं या सभेला अधिक महत्व प्राप्त झालंय. आणि नागपूरमधल्या आजच्या सभेसंदर्भात संजय राऊत, अजित पवार आणि नाना पटोले यांच्या प्रतिक्रिया आल्यात, पाहूया. आज नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक अशी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे. नागपूरची सभा सगळ्यांसाठी महत्त्वाची, महाराष्ट्राच्या पुढल्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाची. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील. माननीय उद्धव ठाकरे इथे 4:30 दरम्यान पोचतील. त्यांचं प्रमुख भाषण आहे. नाना पटोले येत आहेत, जयंतराव पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत, तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित राहतील. मला एक कळत नाही, माझ्यावर एवढं का सगळ्यांचं प्रेम ओतू चाललंय. मी आता बघतोय 2 दिवस, आज गुलाबराव बोलले, त्याच्या आधी उदय सामंतजी बोलले, ऐका ना, उदय सामंतजी बोलले, त्याच्यानंतर दादाजी भुसे बोलले, त्याच्यामध्ये अनेक जणांची वेगवेगळ्यांची स्टेटमेंट मी तुमच्याच वेगवेगळ्या चॅनलला त्या ठिकाणी ऐकली. मला काही कळत नाही की ह्यांचं सगळ्यांचं एवढं का मला अगदी म्हणजे माझ्याबद्दल प्रेम होतो चाललं आहे ते काही कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीनं इथं सभा घेणे, इथं पण एवढे अजित पवार येणार का नाही येणार, मग आले तर भाषण करणार का नाही करणार, मग बसणार तर कुठं बसणार, काय बसणार, अरे आमची मागेच चर्चा झालेली आहे. जनतेच्या प्रश्नाला दुर्लक्ष करते आहे, त्याचे परिणाम सगळी जनता भोगते आहे, सगळ्या स्तरातली, मग शेतकरी असेल, तरुणांमध्ये असेल, गरिबांमध्ये असेल, मध्यमवर्गीय आपले लहान जे दुकानदार आहेत, ते सगळेचे सगळे या परिणामाला भोगतात आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न तेवढ्याच ताकदीनं मांडणं, लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवून त्याला जाग आणणं, आणि या सरकारचं फेल्युअर जे आहे ते त्यांना आठवण करून देणं, कारण की हे आंधळा आणि बहिरं सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रातलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.